अधिकारी तर ही खरतर खूप मोठी व्यक्ती आहे आपल्याला कदाचित लहान असल्यामुळे फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही त्यावेळेस दिसते मुलांचं की बाबा सरांशी थोडस हे करतात तर माझी डेअरिंग होत नाही सरांशी कधी असं बोलण्याची तुम्ही डायरेक्टली बोलताय म्हणजे तुम्ही पण नशील बना काय करायचं एवढी डेअरिंग काय करणार जास्त डायरेक्ट तर हे कधी कळेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 10वी 12वी नंतर कॉर्पोरेट जगतात उतराल त्यावेळेस सरांचं महत्व कळेल सरांचे जे सांगण्याची पद्धत होती शिकवण्याची पद्धत होती ती काय सांगत होते सर आता सरांनी सांगितलं की रॅडिकल इन्स्टिट्यूट काय ते चालू केलं किती जण आहेत कसं हां सरांनी सांगितलं की टेक्नॉलॉजी बेसिसवर सर शिकवतात तर टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे ते आता माझ्यापेक्षा तुम्ही जाणू शकत नाही कारण मी टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो मेट्रो कशी चालते काय होते ते मला सुरुवातीला काय जर माहीत असतं त्या क्षेत्रात आता मी खूप पुढे गेलो असतो आता शिकतोय मी आता माझं वय 30 पुढे गेलोय आणि मी ते टेक्नॉलॉजी शिकतो ती टेक्नॉलॉजी मला वाटते सर प्रॅक्टिकल बेसिसवर सर सध्या शिकवत आहेत काही प्रॅक्टिकल घेतलेले सरांनी मला दाखवले बरोबर ना त्याच्यानंतर आता काय समाजात चाललंय त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही खूप ऍडव्हान्स आहात तुम्हाला खूप लवकर कळते सगळ्या गोष्टी त्याबद्दल सरांनी जे आता इन्स्टिट्यूट काढले त्याबद्दल सरांचे खरंच आभार सर खूप लवकर त्यांना तुम्ही म्हणजे जागृत करताय त्यांना हे झालं सरांचं अभिनंदन आता माझी स्टोरी चालू करतो माझी स्टोरी सांगताना आता MPSC तुम्हाला झेपेल की नाही मला माहिती नाही तुमच्या वयाचा असल्यापासूनच मी सुरुवात करतो जेणेकरून दोन्हीचं मिक्स होईल ठीक आहे बरेचसे ताजे ताजे चेहरे दिसत आहेत तशा माझा त्यावेळेस चेहरा नव्हता ऍक्च्युली मी उस्मानाबादचा आहे माझं नाव सचिन मुरलीधर अडागळे माझे आई वडील ऊसतोड कामगार होते आणि उस्मानाबादवरून सातारा जिल्ह्यात ऊसतोडी करायला आलेले होते तो मला 4 भाऊ आहेत चारीची चारी अशी लहान लहान मुलं घेऊन आई वडील आलेले होते सातऱ्यामध्ये ठीक आहे तिथे किसन साखर कारखाना आहे सरांना माहीत असतो तर असं एक ते दांपत्य घेऊन त्या मुलांना कसं तरी तुम्ही बघितलं असेल ऊसतोडी कामगार बघितलेत का कधी तुम्ही त्यांची कुठेतरी झोपडे असते तिथेच ती मुलं टाकून ती काम करत असतात मुळे उचलत असतात नाही असं आहे का कोणाची परिस्थिती माझ्यासाठी परिस्थिती आहे का तुमची खरंच सांगा प्रामाणिकपणे सांगा त्याच्यापेक्षा चांगली आहे का नाही मग तुम्ही तसा तिचा फायदा घेतला पाहिजे की नाही सांगा मी जसं तिथं राहत होतो तसं तुम्हाला राहायची वेळ आली आहे का किंवा राहिलाय का कधी तुम्ही त्या तिथं काय जाणीवा झाल्या असतील त्या तुम्हाला तशा मिळाल्यात का किंवा अनुभवत आहे का तसा तुम्ही कदाचित नाही बरोबर तर तिथं असताना मला तुमची शाळा तरी फिक्स आहे माझी शाळा सुद्धा फिक्स नव्हती मी जिथं माझ्या आई वडिलांची ऊसतोडीची ती टोळी असेल तिथं जवळची शाळा असेल तिथं मी 8 दिवस 12 दिवस 14 दिवस शिकायचो नंतर दुसरीकडे गेली टोळ परत ती शाळा असं करत करत माझं 5वीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर किसन कारखान्यातच खूप 1-1.5 वर्षाचं काम वडिलांना मिळालं होतं त्यामुळं एक शाळा कंटिन्यू मिळाली 1 वर्ष राहायला मला म्हणजे मी त्याच शाळेत पण असं शिक्षकांनी सुचवलं एक निवासी शाळा आहे रिमांड होम म्हणून माहित आहे कुणाला रिमांड होम तर तिथं बाल गुन्हेगारी करणारी मुलं असतात ना तिथं ती मुलं असतात तिथं एक वेगळा एक कोटा असतो जे अनाथ आहेत जे एकदम स्पेशल केस मधली मुलं आहेत म्हणजे उदरनिर्वाह न करू शकतात
पक्षांचा एक मोठा आहे त्या कोटातून मला तिथे ऍडमिशन मिळालं. माझ्या बरोबर सगळ्यांनाच ऍडमिशन, म्हणजे माझ्यासारखीच होती मुलं तिथं. तिथं ऍडमिशन मिळाल्यानंतर मी तवारक्या करणारे होते ना तुमच्यासारखे असे बोलतात, सगळी कळून गेली. आणि आज मी तो उभा आहे, ते कुठंतरी इकडं तिकडं कुठलं तरी मुक्का खा, काहीतरी कर, तवाळ वगैरे कर, गाड्या घेऊन फिर, असली कामं करताय. मी आज निवांत आहे, गव्हर्नमेंट मला नोकरी आहे, मी मस्त माझी पुढं लाईफ आता जगतोय. सरांना आता थोडक्यात सांगितलं मी सर, सगळं व्यवस्थित चालू आहे. सरांना खूप बरं वाटलं. सरांनी 2014 साली कार्यक्रम घेतला तेव्हा सरांची भेट झाली. राज्यात दुसरे आलेले संदीप जाधव आणि दाहेपडे साहेब, त्यावेळेस असा समोर बसलो होतो मी सरांचं. त्यावेळेस ते दाहेपडे साहेब जास्त बोलले, सर एक 5 मिनिटं बोलले होते. तुम्ही तिथं आहे ना, इथं आला पाहिजे. आणि आज तो दिवस आला. ऍक्च्युली 2019 ला सिलेक्शन झालं, पण पोस्टिंग आता मिळाली. सरांनी मला बोलवलं, सर अशी संधी प्रत्येकाला देतात, इथून पुढं भरपूर अधिकारी इथे येतील. सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर अधिकारी आहेत, त्यांच्याकडून तुम्ही शिका ते कसे घडले. आपल्याला प्लॅटफॉर्म उभं करायला खूप चांगली व्यक्ती मिळालेली आहे, बरोबर का? तर त्याचा फायदा घेत झाला. मी माझी स्टोरी सांगतो, प्लस तुम्हाला थोडस हे पण करतोय, पॉलिश करायचा प्रयत्न करतोय. पॉझिटिव्हली घ्या. ओके, मी कुठं आलो होतो, निवासी शाळेत माझं ऍडमिशन झालं. तिथली सगळी मुलं कळून गेली. मी तिथं टिकून राहिलो, थोडस परिस्थिती चांगली नव्हती, वेगळं वाटलं असेल वातावरण, रिस्ट्रिक्शन होते, थोडस काम करायला लागायचं. मी त्या वयात काम करायचो, मी तिथं झाडू मारणे, त्याच्यानंतर जे काय सांगतील ते कचरा उचलणे, काय असेल एक्स वाय झेड सगळी कामं करायचो त्या वयात. तिथं म्हणजे आम्हाला लहान असलं तरी तिथं खूप नियम होते, तसे नियम तुम्हाला काहीच नाही. तुम्ही आत्ता ह्या वयात मोबाईल वगैरे सगळं हँडल करताय, सगळं करताय, खूप ॲडव्हान्स गेलाय, बरोबर का? ते बरोबर नाही पबजी खेळणं किंवा काय. मी तर तुम्हाला फायरिंग करण्यासाठी अजिबात आलेलो नाही. मला आता तुम्ही 9वी 10वी आणि त्याच्या पुढचे जास्त जण दिसत आहे, त्यामुळे मला वेगळं काहीतरी आता मी सगळं प्लॅन बदललं. मी स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांना सांगण्यासाठी काहीतरी आलो. पण इथं तुम्ही जे चेहरे दिसत आहे उद्याचे उद्योग सगळे तुम्ही चेहरे आहात. हे खूप सिरियसली घ्या. टेक्नॉलॉजी खूप बंद झाली, तुम्हाला पळावंच लागेल, तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागेल, तुम्हाला चांगल्या संस्थेतून शिकावं लागेल, बरोबर का? ते 3D पिक्चर बघितलं असेल तुम्ही, तेज नाही दौडो घेतो कुचन जावे बोललो होतो त्यावेळेस. जशी टेक्नॉलॉजी बदलेल तसं तुम्हाला बदलावंच लागेल, तुम्हाला तेवढं फास्ट व्हावं लागेल. आज काही मुलं, आता सरांचा मुलगा जावाच्या हे देतो, जावाच्या प्रोग्रामिंग तयार करतो. तुमच्यापैकी किती जण नाही ते जावाचं प्रोग्रॅम करताय का, शिकताय का? तर हे असं काय चाललंय पुढं किंवा काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, बरोबर? बाहेर कितीतरी मुलं आहेत त्यांना असं काय मिळत नाही शिकायला, त्यांना रॅडिकल सारखी इन्स्टिट्यूट मिळत नाहीये, बरोबर का? कुठंतरी भरकटत चाललेले आहेत, कन्व्हेन्शनल पद्धतीनेच आहेत ते. जे खूप पुढे गेले, तुम्हाला मी टेक्नॉलॉजीचा ज्यावेळेस माझा सेमिनार असेल त्यावेळेस काय टेक्नॉलॉजी सध्या चालू आहे, पुढे भविष्यात काय काय होणार आहे, किती बदल होणार आहे, त्याच्यावर मला स्पेशली तुम्हाला सांगायला यायचं. सरांनी ज्यावेळेस सांगितलं रॅडिकल इन्स्टिट्यूट केले आपण स्थापन, मला सांगायची इच्छा झाली तुम्हाला. आज मला सर म्हणाले की फक्त तुझा जीवन प्रवास सांग, परवा गेल्या आठवड्यात मुलाखत झाली, त्या अनुषंगाने आता सगळीकडे तुम्ही 2 वेळा सांगण्याचा योग द्यायला लागला.
ठीक आहे. तर हे असं माझं बालपण झालं. बालपणानंतर मी तिथे एक वर्ष राहिलो. मी तिथे टिकून राहिलो म्हणून आणि प्रामाणिक राहिलो म्हणून मला त्यांनी सर रय शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये पाठवलं. मला तिथं दिलासा मिळाला आणि मी कॉमन विद्यार्थ्यांमध्ये आलो. कॉमन विद्यार्थ्यांमध्ये आलो तिथंही मी तिथं पण असंच कंडिशन असं तिथे मी कमवा आणि शिका योजना. रय शिक्षण संस्थेचं एक वाक्य आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. त्यावेळेस मी त्या वाक्याचा अर्थ समजून घेतला होता. तिथंच काम व्हायचं. तिथं ते महाविद्यालय जे महाविद्यालय होतं ते कृषी महाविद्यालय होतं. तिथंच मी शेतीत काम करायचो आणि तुमच्यासारखा सहावी सातवी आठवी नववी दहावी पास होऊन गेलो. दहावी साल आठवत नाही आहे. त्यावेळेस पास झालो. त्यावेळेस म्हणजे काहीतरी विशेष केलं असं घरच्यांना वाटायला लागलं की दहावी पास झाला हे ते. पण त्याच्यानंतर पुढे शिक्षणासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. घरचे म्हणत होते पास झाला आता शिक्षण आता थांब आणि नाही का त्याच्यावरच कुठेतरी काहीतरी नोकरी लागते का पण किंवा मुकादम म्हणजे ते व्यवस्थित थोडीच आहे ते लिखाण काम करायला ना. ऍक्च्युली मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की मी एवढं हे केले आणि म्हणजे मनाला काहीतरी वेगळंच फील झालं. मला कळत नव्हतं पण असं जेलिसियस झालं मी काहीतरी केलंय आणि मला काहीतरी कसं मिळणार आहे. बरोबर आहे. तुम्ही कष्टाचं फळ घेतलं तुम्हाला जर ते कष्ट घेतले आणि त्याचं फळ जर तुम्हाला योग्य मिळालं नाही तर तुम्हालाही वाईट वाटेल. बरोबर आहे. कष्ट घेताय ना सध्या तर त्या फळाचा तुम्हाला असं चांगल्या पद्धतीने घेता येईल. लॉकडाऊन चालू आहे म्हणून वेगळेच कुठंतरी हे लागणे नाण लागणे जास्त मोबाईलवर पबजी खेळणे इतरांना ते जास्त मोबाईल त्या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करा तुम्ही. ते नाहीतर करूच नका माझं तर मात्र तुम्ही जोपर्यंत यशस्वी होत नाही ना तोपर्यंत मोबाईलचा वापर चालला योग्यरित्याच करा किंवा करू नका. असे इंस्टाग्राम वरती कुठं ना आपण लोकांना म्हणून मी आपल्याचा बादशहा आहे मी हे काय मुलींमध्ये तरी जरा बरोबरी दाखवते मुलांमध्ये खूप अवघड मी बरोबरी करतात काहीतरी शिकून वगैरे असा बादशाह बन ना. तुझी अपॉइंटमेंट घ्यायला लागली पाहिजे असा बादशाह बन आणि लाईन लागली पाहिजे अपॉइंटमेंटसाठी. माझा नंबर कधी त्याला म्हणतात खरा बादशाह. आता काहीतरी इंस्टाग्रामवर करायचं आणि मी बादशाह त्याला काय अर्थ नाही हे तुम्हाला नंतर कळेल. जेवढे आता दंगा करताय उलट बोलताय त्या प्रत्येकाची परतफेड होणार आहे हे लक्षात ठेवा. ज्या मुलांनी दंगा केलाय वेळच्या वेळी ऐकलं नाही त्यांना पुढे सगळे परिणाम भोगावे लागणार आहेत. तुम्हाला हे इन्स्टिट्यूट प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याचा पूर्ण फायदा घ्या. घ्याल का? हो ओके. तर माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं. मी माझ्याकडे काही पैसे नसताना देखील परत त्या शाळेत गेलो. तिथं ते ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण झालेली होती आणि त्यावेळेस ट्रेंड असा होता की आर्ट कॉमर्सलाच मुलं जास्त वळत होते आणि सायन्स तसंच. मग गेलो मी तिथं त्या सरांना भेटलो. तिथं रेक्टर होते जे हॉस्टेलचे रेक्टर असतात ना त्यांना सांगितलं सर मला ॲडमिशन कुठंच नाही माझ्याबरोबर सगळे तिकडे गेले. तर ते म्हणाले तुला ॲडमिशन नाही भेटणार तू सायन्स करणार का? मला काय म्हणलं कुठं बी मिळाले जे अवघड होतं म्हणून तिकडे वळले नाही बाकीचे सर. मी सायन्स तर सायन्स पण कुठेतरी नव्हते त्याचा मला आनंद होता. तुम्हाला आत्ता आई वडील समजून सांगतात सायन्स चांगलाय त्यांनी पुढे हे होतं. मला ते सुद्धा माहीत नव्हतं सायन्सनं पुढे काय होणार. मी डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे म्हणजे असं पुढं मी वाहत गेलो. ठीक आहे. आत्ता तुमचे दिवस चांगले आहेत का नाही मला सांगा मान्य करा तुम्ही.
तुम्हाला हे समजते की आता सायन्स ही फील्ड असते आर्ट्स असते त्यांनी काय होतं हे समजते की नाही सर सांगतात की नाही एवढं सुद्धा मला मिळालेलं नव्हतं तरी पण मी त्या सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं फर्स्ट क्लासने पास झालो त्याच्यानंतर परत प्रॉब्लेम मला सुरूच होते मी बारावी सायन्स नंतर तुमच्या मनाने कुठे ॲडमिशन घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बारावी सायन्स नंतर कुठे ॲडमिशन घ्यायचं जर नाही कुठल्या फील्डला कुठल्या इंजिनिअरिंग इंजिनियर डॉक्टर माझ्या परिस्थितीमुळे मी आय टी आयला ॲडमिशन घेतलं जिथं आठवीची मुलं फिटनेसचा कोर्स करत होतो मी त्या आठवीच्या मुलांबरोबर फिटनेसचा कोर्स करत होतो का तर माझ्या हाताला काम मिळेल नाही काय कुठंतरी मला छोटीशी नोकरी मिळेल त्या अनुषंगाने मी तिथं जॉईन झालो आणि फिटनेसचा फी पण एकदम कमी होती ज्या वसतिगृहात मी गेलो तिथं मी मुंबईला गेलो त्याच्यानंतर त्याच वसतिगृहानं मला मुंबईला पाठवलं मुंबईला मी आय टी आय केला आय टी आय करत असताना त्या वसतिगृहाचा नियम असा होता हे खरं आहे सगळ्यांनी आत्ता सुद्धा जाऊन त्या तुम्ही त्या हॉस्टेलमध्ये हे करू शकता मी त्या वसतिगृहात आय टी आय करत असताना 250 मुलांचं जेवण बनवत होतो रोज वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले 8-10 जण मुलं आहेत ते 250 मुलांचं रोज जेवण बनवायचं का तर आय टी आयचा कोर्स फ्रीमध्ये मिळतो म्हणून जे काय 500, 600, 800 चपात्या आहेत त्या चौघांनी लाटायच्या दोघां चौघांनी त्या पलटायच्या म्हणजे भाजायच्या त्याच्यानंतर मोजायच्या 4-4 गड्डे करायचे संध्याकाळी ते वितरित करण्यासाठी सगळ्यांना लागतात हा सगळा प्रोग्राम तो आटा सुद्धा मीच मळायचो माझं वजन सुद्धा नव्हतं माझं वजन तुमच्या एवढं मी वयाचं असेल त्यावेळेस काय असेल ते माझं वय आणि वजन तो आटा एवढा मोठा असायचा त्याच्यावर माझं वजन सुद्धा पडत नव्हतं तो गुळगुळी झाल्याशिवाय चपाती व्यवस्थित होत नाही एवढी भयंकर परिस्थिती माझा घाम ना घाम पूर्ण एकदम मी घामाघूम व्हायचो माझ्या शरीरात अजिबात त्राण राहत नव्हता तरी पण मी तिथं उभा राहायचो की मला शिकायचं काहीतरी करायचंय हा असा ध्यास घेतला होता तुम्ही या वयात तसाच काहीतरी ध्यास घ्या तुम्हाला खेळायचंय खेळा बागडा सगळं करा पण तुमचा एक प्लॅटफॉर्म असू द्या आई वडील काय करतात त्याची जाणीव असू द्या त्यांची स्वप्न काय तुमचं काय चाललंय ह्याचा ताळमेळ असू द्या आई वडिलांना कधीच फसवू नका त्यांच्या परस्पर पबजी 4-4 तास खेळू नका तुम्ही इंटरनेट कुठेतरी मागवून घेता काय 1 GB 1.5 GB ते काय चाललंय तुमचं त्याचा खरोखर उपयोग होतोय का तुम्ही त्याच्यावर एखादा चांगला व्हिडिओ बघताय का जे शिकवलेलं आहे कुठं चालली आहे पिढी 2020 आपल्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी स्वप्न बघितलं पुढची पिढी जे तरुण जास्त आहेत ना तुम्ही तरुण आहे सगळे तरुण जास्त असल्यामुळे महासत्ता बनेल ओके पण तुम्ही त्या टेक्नॉलॉजीचा विपरीत परिणाम विपरीत उपयोग करायला लागला आहे त्यामुळं ते जे स्वप्न आहे ते स्वप्न आणि त्यात अंतर राहायला लागलं बरोबर का तर हे असं करू नका मी ते आय टी आयचं शिक्षण तसं 2 वर्ष कम्प्लीट केलं मी 2 वर्ष चपात्या लाटल्या जेवण बनवलं त्या मुलांना पूर्णपणे मी तिथून पासआउट झालो पासआउट झाल्यानंतर पटकन नोकरी शोधली इमर्सी नेटवर्क पावर नवी मुंबईत तिथे मी हेल्पर म्हणून कामाला लागलो आणि मला पहिला पगार 4,000 रुपये मिळाला आणि मी माझा पहिला पगार आई वडिलांना दिला तिथंच मला खूप बरं वाटायला लागलं आणि शिक्षणामुळं कुठंतरी फायदा व्हायला लागला याची जाणीव व्हायला लागली शिक्षण घेतलेला तर कुठंतरी फायदा होतो याची जाणीव व्हायला लागली पुढचं शिक्षण होईल ना होईल मित्र बाकीचे कुणाचं ऐकायला मिळत होतं हा कुठला मेडिकलला जा गेलाय हा इंजिनिअरिंगला गेलाय मी मात्र आपली झेप नाही जाणार आहे ह्या आशेनंच मी तिथं काम करत होतो तिथं काम करत असताना मला इथले जे सर होते त्यांनी सांगितले की तू खूप ॲक्टिव्हली काम करतोय तुझा हस्ताक्षर वगैरे चांगला आहे तू पॉलिटेक्निक वगैरे काय करत नाही तर मी म्हटलं ते काय असतं म्हणजे एवढं म्हणजे पोहोचलं नव्हतं माझ्यापर्यंत काय असतं पॉलिटेक्निक माझ्या हाताला धरून नेणारं कोणतरी ॲडमिशनला कोणतरी पाहिजे माझ्याबरोबर ते राऊंड अटेंड करायला माझ्याबरोबर कोण पाहिजे मी म्हटलं काय असतंय सर त्यांनी सगळं समजून सांगितलं हे असं असं असतंय तसं असतंय प्रत्येक जिल्ह्यात गव्हर्नमेंट कॉलेज असतं
प्रायव्हेट कॉलेजेस असतात तिथं फी भरावं लागते. त्यांनी सांगितलं तुझ्याकडं बघून तू कुठल्या फी भरशील असं वाटत नाही, पण एक पर्याय आहे तुला की प्रत्येक जिल्ह्यात एक गव्हर्नमेंट कॉलेज असते, तिथं जाऊन तू ॲडमिशन घे. मी त्या आय टी आयच्या बेसवर हेल्पर म्हणून जे लागला होता ते जे पैसे जमले होते ते पैसे घेतले आणि प्रत्येक जिल्ह्यात एकटाच जात होतो. तिथं ॲडमिशन ॲडमिशनची त्यावेळेस ऑनलाईन पद्धत नव्हती, तिथं जाऊन अर्ज करायचा. सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद असं प्रत्येक जिल्ह्यात जे काय माझं वय होतं कंडक्टरसुद्धा मला म्हणत होतं कुठूस आहे रे काय असं. मी जाऊन तिथं प्रत्येक ठिकाणी ॲडमिशन केले, तिथंच राहून मी तिथले राऊंड कम्प्लीट केले. पण नाईला जाणं त्याच वर्षी असं पद्धत झाली की दहावीच्या मुलांना 80-20 पॅटर्न, आणि मी आय टी आय केल्यामुळे पाठीमागे राहिलेलं जुन्या पॅटर्न प्रमाणचा विद्यार्थी, कुठंच नंबर लागला नाही, पैसे पण घालवले, कधी निराशा पडली, काय अशी बॅग आता भरली होती मी. आणि परत जिथं आहे तिथं त्या सरांना रिक्वेस्ट करून तिथं कामावर रुजवायचा निर्णय घेतला होता. मग निराश खूप झालं होतं त्यावेळेस. आय मी रडत होतो अक्षरशः की एवढं करून मी एकट्याने जसं जमल तसं. एकतर ॲडमिशनला गेलो तरी तिथं सगळ्यांच्या आईवडील दिसायचे, मी एकटाच असायचे एवढं सांगून घ्या नाही. मला ते स्पीकरवर राऊंड कसा करतात ते सुद्धा नीट कळत नव्हतं, पण सचिन आडागे कुठंतरी नाव ऐकायला मिळेल मी कुठंतरी आज जाईल. अशीच मुलं बसलेले असायचे असे सर पुढे ॲडमिशनला नाव घेणार, मग ती मुलं आत पाठवणार, त्यांचं डॉक्युमेंट ॲडमिशन किंवा मुलाचं ॲडमिशन देईस. मी असं प्रत्येक जिल्ह्यात करून आलो, ॲडमिशन कुठंच मिळालं नाही. एकटाच बसलो, वन मॅन शो. बाकीचे असे आई वडील वगैरे व्यवस्थित कुठकुठे तुमच्यासारखे, मला सांगा माझ्यासारखी परिस्थिती आहे का तुमची, खरं सांगा. तुम्हाला आता आई वडील व्यवस्थित नेत आहेत का नाही, भाऊ नेतोय का नाही, बहीण नेतोय का नाही, घरातलं कोणतरी शिकलेलं आहे की नाही, प्रामाणिकपणे सांगा, मान्य करा. मग आपण कसं केलं पाहिजे, शिकलं पाहिजे की नाही, उत्तर द्या तोंडाने द्या उत्तर. शिकलं पाहिजे. पबजी 4 तास खेळली पाहिजे की नाही, कुठं परिणाम ह्याचे सगळे हे होत जातात, डायव्हर्स इफेक्ट म्हणतो ना ते होत जातात. आणि आयुष्य एकदा गाडी रुळावर खाली उतर बसायला परत वेळ लागतो नाही काय होतं. आता समाजात अशी परिस्थिती आहे शिकून सुद्धा नोकरी नाही, तुम्ही तर शिकायच्या अगोदरच स्वतःची गाडी मी उतरलोय त्या रुळावर डिरेल करताय स्वतः. तुमच्यासारखेच प्रामाणिकपणे तुमच्यातलेच काही जण प्रामाणिकपणे करत असतील ते पूर्ण शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या नाही येत पाहिजे. तुम्ही तर ऑलरेडीच आता निगेटिव्ह मध्ये आहे, तुम्ही काय शिकत नाही काय म्हणजे कुठल्या गोष्टी मी फॉलो करत नाही असं करू नका. ठीक आहे, मी कुठं होतो, पॉलिटेक्निक. मग मी घरी आलो, निराश झालो होतो, खूप रडायला लागलो होतो, मी बोलत नव्हतो कोणाशी. त्याच्यानंतर मग आईला जाणीव झाली की बाबा मुलगा काहीतरी डिप्रेस आहे सारखं रडतोय. ती आई निरक्षर असल्यामुळं आईला पण काय कळणार नाही की फक्त भावना जाणवत आहे मुलगा का रडतोय आणि नक्की त्याला पाहिजे काय. आईची भूमिका तीच असते काय, तुमच्या या आई वडिलांची तीच भूमिका, पोराला सगळं मिळालं पाहिजे. माझ्या आईची अवस्था काय झाली असेल, मला तर काय त्याला काय पाहिजे ते देता येत नाही. मग आई जिथं काम करत होती त्या शाळेत मध्यान्ह भोजन करून तिथं ते मला घेऊन गेली त्या तिथल्या शिक्षक होते असेच सरांसारखे, त्यांना सांगितलं की ह्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे ते ऐकून घ्या आणि प्लीज त्याची मदत करा. मग त्यांनी मला जे प्रायव्हेट कॉलेज आहेत ना तिथं जायला आम्ही सुरुवात केली. तोपर्यंत ऍडमिशन सगळे संपून गेले होते. सप्टेंबरचा दिवस उजाडला, जून मध्ये ऍडमिशन चालू होता, जून जुलै मध्ये. सप्टेंबर पर्यंत मी ऍडमिशनसाठीच फिरत होतो त्या मॅडम बरोबर. आणि प्रत्येक कॉलेजला विनवणी काय करत होतो, तुमच्या कॉलेजचं शेवटचं एखादं ऍडमिशन जर सोडून गेलं ना तर आम्हाला कॉल करा, फक्त
तिथं हा मुलगा तयार असेल, हा मुलगा प्रूव्ह करून दाखवेल की मी मेरिटचाच विद्यार्थी आहे, मला त्यावेळी 60 आसपास मार्क होते झाले, मी पॉलिटेक्निकला एका शेवटी मला एका पॉलिटेक्निकमध्ये ऍडमिशन मिळालं, मी 84% घेऊन पास झालो, महाविद्यालयात दुसरा होतो, म्हणजे मी जवळजवळ 14% फरक मी स्वतः अभ्यास करून पाडला होता, असे बदल झाले पाहिजे, ठरवून जर केलं तर होत ते। त्या विद्यालयात शेवटचं ऍडमिशन मला मिळालेलं होतं, पण ज्यावेळेस पास आउट झालो त्यावेळेस मी 2 नंबरचा विद्यार्थी होतो, म्हणजे जवळजवळ भरपूर लीड घेतलं होतं मी। हे तुम्हाला असं शेवटचं ऍडमिशन साठी वन फिरायचं आहे की काय करायचंय, तुम्हाला नक्की करायचंय काय, तुम्हाला एक चांगल्या संस्थेत शिकाव असं वाटत नाही का, फर्ग्युसन सारख्या सरांचं शिक्षण तिथं झालं तर तिथं ऍडमिशन मिळतं का, आता सांगा। माझ्या अशी इच्छा आहे की तुम्हाला माझ्यासारखी माझ्या अजिबात तुमची अवस्था झाली नाही पाहिजे, माझे जे हाल झाले ते तुमचे हाल झाले नाही पाहिजे, तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही जीवनात यशस्वी झाला पाहिजे। यशस्वी म्हणजे काय, तुम्हाला जे उचित ध्येय तुम्ही ठरवले ते तुम्हाला तुम्ही गाठलं पाहिजे, बरोबर का। आता तुमचं शिकण्याचं वय आहे तर ते जे मूळ ध्येय आहे ते तुम्ही पूर्णत्वास नेलंच पाहिजे, कुणाच्या घरी प्रतिकूलता असेल तर त्याला प्रतिकूलतेमुळे जीवनाला एक आकार मिळत असतो, हे तुम्ही ध्यानात घ्या, ह्या गोष्टी जपतायत का माझ्या सगळ्या का जड होते, संवेदनशील आहात की नाही तुम्ही, माझ्या जाणीवा तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही, पोहोचतात ना, अशी वर्स कंडिशन आहे, अशी बरेच मुलं तुमच्यापेक्षा वर्स कंडिशन मध्ये असून पुढे स्वतःला आजमावत आहेत, तुम्हाला निवांत जिथं क्लासेस आहे व्यवस्थित सगळं शिकायला मिळतंय, सर सगळं सांगतायत, सर मोठे मोठे अधिकारी आणतील इथं, सगळं देतील तुम्हाला, पण काम तुम्हाला करायचंय, सरांनी इथं शिकवलं घरी जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा, ते काय शिकवलं काय सांगितलं त्याच्या रिलेटेड काय ते तुम्हाला करायचंय, हो की नाही, सर अभ्यास करतील, सर का तुमच्या डोक्यात येऊन ते हे करतील का, ते सरांच्या डोक्यात आहे ते घे अंदर, असं नाही, कृती करायचे स्वतःला, स्वतःला ब्रेनस्टॉर्मिंग करायचंय, मेंदूला प्राण द्यायचाय, ओके सर, खरंच थोडस आम्ही बरीचशी मुलं घरात पण काही काम करत नाही, आई वडिलांना हेल्प करत जावं तुम्ही, त्यांनी एक चांगली सवय होते, काय छोटी मोठी कामं असतील ती करत जावं, काय म्हणायचं सर, त्यांनी एक प्रकल्प तर तयार होते आपल्याकडे स्वतःमध्ये, ठीक आहे, काय असते कॉम्पिटिशन,
काम पण काय घरचे जास्त करत नाही. स्वतःच्या मनाला फक्त प्रश्न विचारा, हात वर करायला लावणार नाही. वाढदिवसाला जर एखादा एवढा खर्च होण्यापेक्षा घरच्यांना तुम्ही सांगा मी ह्या वाढदिवसाला मी हा निश्चय करतो, ते पूर्णत्वास नेईन अशी कमिटमेंट द्या ना तुम्ही, ते गिफ्टपेक्षा मोठं आहे. कशाला पाहिजे 400 रुपयाचा ते एक अधिक एक दोन, 1 रुपयाच्या पण पेन येणार आहे, 2 रुपयाच्या पण पेन येणार आहे, 400 रुपयाच्या पण पेन ते सुद्धा येणार. लेखनीचं कौशल्य पाहिजे, ते कौशल्य 400 आणि 1000 रुपयाच्या पेन नाही येणार. तुमच्याकडे पेन 2 रुपयाचा जरी असला, तुमच्या गाड्याच्या मनापासून जर उसळ असेल, 2चा पेन काय आणि 200 रुपयाचा पेन काय, फरक घडत. आई वडिलांना आहेत पैसे म्हणून उगाच काहीतरी आवडावे खर्च करायला लावायचा नॉट ओके, ठीक आहे. ऑलरेडी त्यांनी शिक्षणावर वगैरे खर्च केलेला असतो, कारण ते त्यांच्या सगळ्या इच्छा मारून आहे ना. कोणाला
येऊन काढून हस्ताक्षर व्यवस्थित कार्यालय पेन सगळे एकदम व्यवस्थित हे सगळं करत करत असं मी 3 वर्षात मी ती शाळा मला वाटते 2 वेळा फक्त मी घरी बसलो असे. मी दिवाळीच्या दिवशी सुद्धा तिथं गेलेलो होतो हे सांगण्यासाठी अजिबात कचरत नाही. दिवाळीच्या दिवशी सुद्धा मी सकाळचं सेलिब्रेशन करून थोडंफार जे काय असेल ते करून मी अभ्यासाला गेलेलो होतो. असं हे 3 वर्ष डेडिकेशन करून मी ते 85% त्यावेळेस 85% म्हणजे पण खूप मोठी आताचे ते 100% आहेत पूर्ण डिवोट करून मी ते तिथपर्यंत पोहोचलो होतो तेव्हा ते मिळवलं मी आणि प्रूव्ह करून दाखवलं. त्या मॅडमने बोलून दाखवलं तुमच्या मुलांचा काहीच उपयोग नाहीये माझा मुलगा शेवटचं ऍडमिशन त्याला मिळालं आज त्याने प्रूव्ह करून दाखवलं हे मॅडमने तिथे जाऊन बोलून दाखवलं. तिथं मला खरा कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो. ज्यावेळी स्वतःमध्ये बदल करताना त्यावेळेस स्वतःला कॉन्फिडन्स येतो मी काहीतरी करू शकतो. तुम्ही काहीतरी अशी गोष्ट करा नाही का तुम्ही साधा शाळेत जरी असेल तरी एखादं पुढे भाषण करा किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी मध्ये पारितोषिक मिळवा स्वतःला सिद्ध करा बघा तुम्हाला किती कॉन्फिडन्स येतो. यापैकी किती जण भाग घेतात स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे. करून बघा शिका ते शाळेत जर ही स्पर्धा चालू असेल तर त्या स्पर्धेत मला पुढच्या वेळेस मी विनर असणार आहे. विनर होईल ना होईल पण माझी मनाची तयारी झालेली असली पाहिजे. अभ्यास करताना समजून घेऊन अभ्यास 37
काय असं करू नका सर, जे सांगतात ते काही चांगली गोष्ट नाही, चांगला आहे करायला नाही मिळत जे कुणी असेल ते. सर आपल्याबद्दल बोलत आहेत आणि आनंदाने नाही सांगत आहेत ते, आता कुठंतरी त्यांची तळमळ आहे की त्या मुलांना शिकायला पाहिजे, शिकलं पाहिजे म्हणून ते आता सांगत आहे. तसं करू नका, जे कोणी असतील आता प्रत्येकाचं पुढे घेऊन वगैरे काय तसं काही मी करणार नाही किंवा काय तर विचारू शकत नाही. तुमची तुम्हाला कळायला पाहिजे नवीच्या पुढच्या आहेत ना सगळे, म्हणजे समजायला लागलंय तुम्हाला. मोबाईल मागता की नाही, की कुठलं मॉडेल चालू आहे आता टर्बोच, माहिती आहे का नाही सगळं. पबजी खेळू शकता की नाही, ज्या गोष्टी आहेत नको असायला पाहिजे, माहिती असलं चांगलं. पण ते तुम्ही त्या ते कसं काय तुम्ही अचीव करताय, हे का अचीव करत नाही असं होऊ देऊ नका. पालकांना ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या मार्गावर तुम्ही राहा, ठीक आहे. माझं पॉलिटेक्निकचं शिक्षण पूर्ण झालं आणि पुन्हा तेच जॉब करणे आपल्याला काय ते हे नाही. माझी पॉलिटेक्निकला असताना प्लेसमेंट झाली सर पुण्यामध्ये चाकणला नानेकरवाडीमध्ये, बँक ऑफ ब्रेक्स इंडिया कंपनीमध्ये. मी क्विक इमिजिएटली न विचार करता म्हटलं आपलं हेच नाही आहे, इंजिनिअरिंग करू शकत नाही आपण का तर परिस्थिती न विचार करता मी त्या प्लेसमेंटवाल्यांना हो म्हणून टाकलं. आणि पासआउट आज शेवटचा पेपर झालो, मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जॉईन झालो इन्फॉर्मिंग बेसिस कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून. सीएनसी मशीन्स असतात ना, मशीनवर मी तिथं काम करायला लागलो. काम करत असताना 2-3 महिने काम केले मी त्या सुट्टीमध्ये पण. तुम्हाला जी उन्हाळ्याची सुट्टी मिळते कोरोनाची, तर खूप भली मोठी सुट्टी मिळाली अशी तर आम्हाला मिळाली नाही कधी. पण जे उन्हाळी सुट्टी असेल त्यात सुद्धा मी काम केलेलं आहे. पॉलिटेक्निकला असताना पेपर टाकणे, हॉटेलवर काम करणे, तिथं जेवायला मिळेल ते जेवणे, त्याच्यानंतर शाळेत जाणे, मराठी शाळेत तिथं जाऊन अभ्यास करणे, तुमच्यासारखा पबजी वगैरे खेळायला मला म्हणजे मोहा, असे काय बागडण्याचे हे तुम्हाला पूर्ण हे मिळाले ना स्वातंत्र्य, तसं मला मिळालेलं नाही. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही चांगल्या फेजमध्ये, चांगल्या तुम्हाला आई वडील खूप चांगले मिळालेले आहेत, त्यांनी इथं आपल्या ठावा करून दिलेला आहे, त्यांचा ऐका पद्धतीने त्याच वाटेवर चालला. मी मूळ मुद्द्यावर येणार आहे, सरांची माझी कशी भेट झाली, त्यांना ऐकून मी कसा घडलो ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे आता सरांनी जरा स्टोरी सांगत चाललो आहे. पुढची खरी परीक्षा आहे त्यावेळेस मला गुरुवरे भेटलेले, त्यांना मी अनुसरून चाललो आणि म्हणून उभा झालो. सगळं करून सुद्धा शेवटी ढेप पाहतात आणि मुलं घरी बसतात. इंजिनिअरिंग इथं ऑपरेटरचा जॉब कंटाळा आला नाही ना. ऑपरेटरचा जॉब करत होतो मी 8-10 तास काय असेल ते ओव्हर टाइम वगैरे करून सगळं. इंजिनिअरिंगचं काही डोक्यात नव्हतं, 2-3 महिन्यांनी रिझल्ट लागला. त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस पॉलिटेक्निकच्या 4 वर्षापूर्वी फिरलो होतो ना, प्रत्येक मला प्रत्येक जिल्ह्यात ॲडमिशन मिळत होतं इंजिनिअरिंगचं. हे अचीवमेंट आहे. त्यावेळेस मला कुठल्याही कॉलेजने विचारलेलं नव्हतं पॉलिटेक्निकचा. मला डिप्लोमाच्या मार्क्सवर प्रत्येक कॉलेज घेण्यासाठी मला त्यावेळेस तयार होतो, म्हणजे हा केलेला बदल मी जाणवला मला. तरीही मी इथं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ते कॉलेज चांगलं आहे, ते करून मला जॉब करता येईल आणि शिक्षण पूर्ण होईल म्हणून त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. गव्हर्नमेंट कॉलेजला तिथं मला कमवायला मिळणार नाही, पार्ट टाइम जॉब करायला मिळणार नाही म्हणून मी गेलो. अशी वेळ माझ्यावर आली तशी वेळ तुमच्यावर येऊ नये. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळावं, तुम्ही शिकावं, बरोबर का? तुमचे आई वडील तुम्हाला असं म्हणणार आहेत का बाबा फी नाही आहे माझ्या, कुणाचे आई वडील आहेत का इथं सांगा बाहेर फी नाही आहे. लगेच दुसऱ्या दिवशी तडजोड जर करायची असेल तरी तडजोड कर, काय जरा तिथं करायची.
त्यांना अपेक्षा असते की बाबा याचा उपयोग होईल माझ्या मुलाला कुठेतरी. ते पैसे ज्या वेळेस तुम्ही कमवायला लागाल ना त्यावेळेस तुम्हाला त्या पैशाची किंमत कळेल. एका दिवसात कमून आल्यानंतर ते कसे आई वडील मॅनेज करत असतात ते पैसे. हे तुम्ही मोठं व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला सावध करतोय. आणि बाहेर असे लगेच तुम्हाला कोण असं ऍक्सेप्ट नाही करणार लगेचच. तुम्हाला स्वतःलाच सिद्ध करावं लागेल. जो स्वतःला सिद्ध करेल त्यालाच मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. कोणतरी मला माझं कोणतरी चांगलं करेल असं कधी होणार नाही. तुम्हाला आठवी नवी शिक्षक आता शाळेतले पास करून टाकत असतील तसं होणार नाही. खऱ्या आयुष्यात तसं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला स्वतःलाच प्रूव्ह करून त्या डिग्रीचा सुद्धा उपयोग होत नाही. त्या डिग्रीचा कुठं ऍप्लिकेशन केलं तू ओके ते तुम्ही प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला व्हॅल्यू नाही. तुम्ही झिरो आहात. तसं होऊ नये म्हणून सावध व्हा. आठवी नववी दहावीचं जे काही शिक्षण घेत आहे ते प्रामाणिकपणे घ्या. शिका मोठे व्हा ओके. दहावी पुढे तर दहावीला फोकस करा. त्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा विचार करा. किती सब्जेक्ट आहेत काय केलं पाहिजे कुणाशी काय. शिक्षक एवढे चांगले आहेत आता आमच्या वेळेस म्हणजे शिक्षकांपर्यंत पोहोचणं म्हणजे भीती वाटायची. आता तुम्ही इझिली सरच सांगतात. तुम्हाला भीती तरी वाटते का नाही आता शिक्षकांची. न भीता तुम्ही काय म्हणजे आम्ही रिस्पेक्टफुल भीती आदर व्यक्ती भीती म्हणतात ना त्या भीतीने आम्ही म्हणजे पोहोचू शकत नव्हतो. आत्ता 24 तास तरी म्हणलं तरी शिक्षक अवेलेबल असतात. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हाला जर ते समजत असेल तर तुम्ही एखादा व्हिडिओ बघा खूप काय काय आहे तुम्हाला ते शिकायचंच असेल तर त्याचा उपयोग करा बाळा. त्याच्याशिवाय काय होणार नाही. मला आता तुम्हाला ते सांगू असं वाटायला लागले की माझं जाऊ द्या साईडला. तुम्हाला आता घडवलं पाहिजे त्याचं माग लागलं. कमिटमेंट द्या. मी व्यवस्थित सगळं करणार का ओके. मी पुढच्या वेळेस तुम्हाला मेट्रोची सगळी माहिती देणार आहे ए टू झेड. तुम्ही शिकण्यासाठी तयार आहात का. मी मेट्रो तुम्हाला शिकवली की तुमचं सिलेक्शन बुलेट ट्रेन मध्ये झालं पाहिजे. तुम्ही बुलेट ट्रेन मी आज ट्रेन चालवतोय त्याच्यापेक्षा पुढचं ओरिजिन आहे ते बुलेट ट्रेन. ती टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का. इंजिनिअरिंग पर्यंत आलो होतो आपण. इंजिनिअरिंग पण असं काय सायकल होती माझ्याकडे. सायकल ला डाऊन करत होतो. सायकल पण मध्ये चोरीला गेली. बरेच काय काय बरे वाईट अनुभव आले. आणि कसं कसं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. कुणी कॉन्सेप्ट केली कुणी मदत केली. पण त्यावेळेस मी प्रूव्ह केलं होतं स्वतः. त्यावेळेस थोडासा विश्वास ठेवला माझ्यावर लोकांनी. पण खरं मी पास आउट झालो आणि मला जॉबच मिळाला. एवढं करून मी मला लिटरली कुठेही जॉब मिळालेला नव्हता. विशेषण आलेलं होतं. आर्थिक मंदी म्हणतात ना माहिती आहे का तुम्हाला आर्थिक मंदी. त्याच्यात बरोबर सापडलो. शिकूत्तर बसलो एवढं कसं तरी पोहोचलो होतं. त्याचं दुःख वेगळंच मला घरी करून राहिलेलं होतं. घरच्यांना काय मी पैसे पाठवू शकत नव्हतो. घरचे आता अपेक्षा करायला लागली हा शिकलाय खूप मोठा पण करतोय काय तिकडं नाही. हा घर चालवेल या आशेवर. त्या काळात मला भेटले आपले भूषण वोजर्डे सर. त्यांनी 2014 साली कार्यक्रम घेतलेला पुढे आणि संदीप जाधव सर तिथं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाला. सरांनी जे काय बोलले सर त्यावेळेस ते मी मनात बरोबर सरांच्या समोर बसलेलो होतो. सरांना आठवत आहे की नाही मला माहिती ना. सरांच्या बरोबर बरोबर पुढे बसलेलो. त्यांनी जे काय स्टोरी सांगितली ती मनापासून ऐकून घेतली. मी विचार केला आपली पण अशीच आहे
प्रत्येकाची वेगळी स्टोरी असते. आपण कुठं कमी आपण कुठं भरून काढली पाहिजे आपल्या आपल्या विचारचा वाटत याची परिस्थिती खरंच वेगळी असेल, तुझी वेगळी असेल. तुला कसं पुढे जायचं तू तुझं ठरवायचं, बरोबर आहे का? हिला कसं पुढे जायचं हिजही नाही, हिला माहिती असलं तो कुठंतरी चांगल्या त्याला चांगली सायकल आहे किंवा त्याला चांगली बाईक आहे म्हणून तू नाही माहिती का, तुला माहिती आहे का माझे माझी खरंच ती आहे का परिस्थिती किंवा काय असेल ते एक्सवायझेड जाणीवा असल्या पाहिजे. मित्र चांगल्या गाडीवरून फिरतोय किंवा त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळत आहेत, अम्युनिटीज मिळत आहेत. डोंट कम्पेअर इच अदर, ठीक आहे? एकमेकांना कम्पेअर करून राहू नका. तुम्ही एक वेळ त्या तिथपर्यंत पोहोचाल पण स्टेप बाय स्टेप घे. डायरेक्ट आई वडिलांना इशात हे करून पोचणं बरोबर नाही, ठीक आहे? सरांचा तुम्ही सेमिनार ऐकला आणि दुसऱ्या दिवसापासूनच लायब्ररीत येऊन अभ्यास करायला सुरुवात केली. त्या काळात मी ज्या वस्तुगृहात राहत होतो त्या बरीचशी अशी मुलं होती की त्यांचं इंटरव्ह्यूपर्यंत होती पण त्यांचं सिलेक्शन होत नव्हतं. असाच एक गणेश पांडे नावाचा मुलगा बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू फेल होतो. पण सुनील शिंदे सर म्हणून आहे त्यांना मी भेटलो, म्हटलं सर हा माझा सहकार्य आहे, माझ्यासाठी त्याची परिस्थिती आहे. इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलाय पण सर फायनल सिलेक्शन होत नाही. मी सरांकडे घेऊन आलो, सर मी गणेश पांडे वर जुना क्लास आहे ना तिथं. सरांना परिस्थिती सांगितली, सर असं असं आहे. सर म्हणले काळजी करू नको. आणि सरांचं आतापर्यंत सांगतो बरं का,